नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो मी माझ्या ए टू झेड बड या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन अपडेट हाती लागली आहे मित्रांनो तलाठी महसूल विभागातील ज्या जागा आहेत जिथे बोगस भरती झालेली होती हे खास करून अनुसूचित जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बाकी तुमचे जे काही मित्र असतील अनुसूचित प्रवर्गातील त्यांच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो या वि या माझे ए टू झेड बड या यूट्यूब चॅनलवरती जे काही लेटेस्ट अपडेट आहे ते मिळेल इथं काही फालतूची बडबड केली जाणार नाही जे काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे तेच मी इथं तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला बघा बघूया मित्रांनो काय अपडेट तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या महसूल क्षेत्रीय आस्थापनेवरील ग्र गट ब गट क व गट ड या सवर्गातील कर्मचारी यांच्याकरिता पदे निर्माण करण्याबाबत बाबत तर हा सुप्रीम कोर्टाचा एक ऑर्डर आलेला मित्रांनो त्याच्यानुसार लवकरात लवकर महसूल विभागातील ज्या ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप ड डच्या जागा आहेत त्या भरण्यात येणार आहेत जवळपास चौतीस जागा आहे मित्रांनो इथे तर हा आपण बघूया जी आर पूर्ण अमरावती कोणत्या विभाग आहे हा विभागही आयुक्त अमरावती विभाग अमरावती जिल्हाधिकारी पुणे व जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आस्थापनेवरील या जागा आहेत हे पदे निर्माण करण्यात येणार आहेत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेले अवैध ठरल्यानंतर विकेस विशेष विशेष मागासवर्गीय प्र प्रवर्गाचे अन अथवा अन्य कोणत्याही मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केलेले अनुसूचित जमातीच्या दाव्या सोडून दिलेले जात पड पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर न केलेले जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात माननीय न्यायालय याचिका दाखल केलेले मात्र मान्य न्यायालयाने स्थगिती न दिलेले व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या सेवा समाप्ती केलेल्या महसूल विभागातील गडब गडक व गड्ड या संवर्गातील एकूण चौतीस जागा आहेत जवळपास चौतीस जागा आहेत मित्रांनो आणि बाकी विभागाच्या पण जे काही उरलेले विभाग आहेत त्याच्या पण जागा निघणार आहेत तर आपण आणखी समोर बघूया किती जागा आहेत टोटल चौतीस जागा जर मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये इथे पूर्ण नाव वगैरे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता कोणते कोणते पद आहे त्यांचे निम निम्न श्रेणी लघुलेखक का, अव्वल कारकून अव्वल कारकून अव्वल कारकून आणि तलाठी तलाठी या तलाठीचे पदे आहेत काही तर एवढी भरती होणार आहे मित्रांनो तर तुम्ही तयार राहा इथंच आणखी दिलेलं आहे लिपिक टंकलेखक तलाठी 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 तला तर आणि शिपाई शिपाईचा पण जागा आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की विशेष जे म्हणजे मागासवर्गीय अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे लोक आहेत जशी मागे एक भरती झालेली होती त्याचप्रमाणे ही भरती होणार आहे तर ही भरती जी आहे ते लवकरात लवकर घेण्यात येते कारण सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे आणि कोरोनामुळे आता एक जवळपास एक वर्ष गॅप पडलेला आहे हा ऑर्डर मागेच आलेला होता पण तेव्हा काही मागे काही विभागाच्या एक्झाम झालेल्या होत्या पण बाकीचे जे विभाग आहेत जसे महसूल विभाग वगैरे बाकी होते तर त्यांची एक्झाम आता लवकरात लवकर होणार आहे तर तुम्ही तयारीला लागा मित्रांनो आणि जे काही तुमचे मित्र वगैरे असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांनी तुम्ही याला स शेअर सबस्क्राईब लाईक करा आणि जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल असा प्रयत्न करा मित्रांनो थँक्यू